गणेश उत्सव की शुरुआत बड़े ही उत्साह से हुई है। कोरोना काल में फिर एक बार पापा का घर में विराजने वाले हैं। इसी के तहत मनपा आयुक्त राधा कृष्ण बी ने जनता से अपील की कि उत्सव के दरमियान मास्क, सैनिटाइजर और सोशल डिस्टेंसिंग का पालन करें। वहीं उन्होंने जनता को गणेश उत्सव के तहत जारी की गई नियमावली के बारे में भी जानकारी दी। श्री गणेशाचे आगमन होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा दुसरा गणेशोत्सव आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अद्याप गेले नाही आहे, या विचार करून राज्य शासनाने गणेशोत्सव साजरा करताना नियमावली जाहीर केली आहे। नागपूर शहरात ही नियमावली लागू करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे POP मूर्तीवर बंदी घालण्यात आलेली आहे। आता POP मूर्ती खरेदी विक्री करणे कायद्यान्वये गुन्हा ठरत आहे, त्यामुळे याबाबत सजग रहा। आपण विकत घेत असलेले मूर्ती POP नव्हे तर शाडू मातीचे आहे याची खात्री करून घ्या। घरगुती मूर्ती 2 फुटाच्या वर तर सार्वजनिक मंडळाची मूर्ती 4 फुटाच्या वर नको। घरच्या गणेशाचे घरातच विसर्जन करा। यावर्षी नागपूर शहरातील कुठल्याही तलावात विसर्जन होणार नाही हे लक्षात ठेवून कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचं विसर्जन करायचे आहे त्यासाठी तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात येते। श्री गणेशोत्सव म्हणजे श्रद्धेचा उत्सव आहे, सामाजिक जनजागृतीचा उत्सव आहे। या उत्सवातून गणेश मंडळांनी डेंग्यू, कोरोनाच्या नियमाचं पालन, वॅक्सिनेशन याबाबत जनजागृतीचं भर द्यावं ही प्रशासनाच्या वतीने मी नम्र विनंती करतो। उत्सव म्हणजे गर्दी आलीस, परंतु यावर्षीही आपल्या गर्दी टाळायची आहे। गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी याबाबत दक्षता पाळायची आहे। आपल्या सर्वांना जाणीव आहे कोरोना अजून अद्याप आपल्यामध्ये आहे, आपल्या शहरातून पूर्णपणे मुक्तता झालेली नाही, कोरोना गेली नाही आहे। ह्या लक्षात घेता आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचं पालन 100% करायचं आहे। एकंदरच काय तर ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत आणि कोरोना नियमावलीचं पालन करीत हा गणेशोत्सव आपण सर्व मिळून भक्ती भावनाने साजरा करूया। धन्यवाद।